जय हिंद। नमस्ते विद्यार्थिनी प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे SPPU एग्जाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे। आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SYBBAच्या रेग्युलरचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा आहे आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयर बॅकलॉग आहे तर त्यांचा परीक्षा फॉर्म, म्हणजे विद्यार्थी SYBBAला आहे बट त्याचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग विषय असेल तर त्यांनी कशा पद्धतीने फॉर्म भरायचा याबाबत आपण माहिती घेणार आहोत। आणि एक्स्ट्रा क्रेडिटचे मार्क्स यामध्ये दिसतात का नाही दिसत, किंवा एक्स्ट्रा क्रेडिटचे जे सब्जेक्ट्स आहेत एक्झाम फॉर्ममध्ये दिसतात का नाही हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सगळ्यात अगोदर आपण बघूया की परीक्षा फॉर्म कसा भरायचा। बघा, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही SPPUच्या ऑफिशियल होमपेजला जा। त्या ठिकाणी एक्झाम सेक्शन आहे, त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल शेड्यूल एक्झाम फॉर्म, सिटिंग अरेंजमेंट आणि एक्झाम फॉर्म ऑनलाईन। सो एक्झाम फॉर्म ऑनलाईनवरती क्लिक करा। 1 ते 8 पद्धतीच्या कोणत्याही लिंक असतील, एखाद्या लिंकवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक्झाम फॉर्म डेट्स दिसतील। बघा की BBAचे जे विद्यार्थी आहे त्यांचा विदाऊट लेट फी जो काही एक्झाम फॉर्म आहे तो 18 ऑक्टोबरपर्यंत भरायचा आहे आणि लेट फीसह तुम्ही 22 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता। ओके, सो इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे बघा, आता जे विद्यार्थी SYBBAला आहे तर त्यांच्याकडे फर्स्ट इयरचा ऑलरेडी यूजर नेम पासवर्ड असणार आहे, तर त्याकरता त्या विद्यार्थ्यांनी इथे स्टुडंट कॉलममध्ये त्यांनी लॉग इन बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथं एक्झाम फॉर्मचा यूजर नेम पासवर्ड टाका, कॅप्शा टाका आणि लॉग इन करा। ओके, सो लॉग इन बाय इथे तुम्हाला ऑप्शन आहे मेल आयडी किंवा मोबाईल नंबर, जो तुम्ही पाठीमागच्या एक्झाम फॉर्ममध्ये परीक्षा फॉर्ममध्ये मेन्शन केलेला जो मेल आयडी किंवा मोबाईल नंबर होता तो दोन्हींपैकी एक या ठिकाणी टाकू शकता। पासवर्ड टाका आणि लॉग इन करा। जर पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही तो काय करा, फॉरगेट पासवर्डमध्ये जाऊन ती प्रोसेस करा, नवीन पासवर्ड रिसेट करा आणि परीक्षा फॉर्म भरा। सो इथे मी यूजर नेम पासवर्ड टाकतो आणि पुढच्या पेजला जातो। बघा, या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल, थोडंसं उजव्या बाजूला इथे ॲक्शन कॉलम दिसेल। ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म दिसणार आहे, यावरती क्लिक करायचं आहे। एक महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी देतो, ते म्हणजे ABCID संदर्भात। तुम्हाला माहिती आहे की शैक्षणिक वर्ष 2023-24 ABCID काही माहिती अपडेट करायची आहे, त्याच्यामुळे ती कशा पद्धतीने तुम्ही ABCID बनवला पाहिजे त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। त्या पद्धतीने तुम्ही ABCID अपडेट करा। नंबर तोच राहणार आहे बट त्याच्यातली इन्फॉर्मेशन तुम्हाला अपडेट करणं गरजेचं असणार आहे, त्याकरता तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने ABCID अपडेट करा। इथे एक्झाम फॉर्मवर क्लिक करून आपण पुढे जाऊया। इथे परत तुम्ही प्रोसीड बटनावर क्लिक करा। प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा, तुम्हाला 2 ऑप्शन इथे बघायला भेटतील। ओके, सो आता हा विद्यार्थी जो काही आहे त्याचा एक विषय बॅकलॉग पण आहे प्रिव्हियस इयरचा, तो त्याच्याकरता त्या विद्यार्थ्याला 2 फॉर्म भरायचे आहे। पहिल्यांदा अगोदर रेग्युलर फॉर्म भरण्यासाठी SYBBAचा इथं तुम्हाला अदर दॅन फर्स्ट इयर बटनावर क्लिक करायचा आहे आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्ही परीक्षा फॉर्म भरायचा आहे। हा तुमचा SYBBAचा रेग्युलर फॉर्म येईल। इथे तुमची पर्सनल माहिती येईल। पर्सनल माहिती आल्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा। नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे ॲज इट इज ते सब्जेक्ट येणार आहे। या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एक EVSचा सब्जेक्ट आहे ज्याला बेसिक कोर्स इन इन्व्हायरमेंटल अवेअरनेस म्हटलं जाईल, इथे फक्त सिलेक्ट कॉलमला टिक करा। आणि बघा, जे विद्यार्थी SYBBAला असतात त्यांच्यासाठी स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट आहे, कोणकोणते आहे तर मार्केटिंग आहे, फायनान्शियल आहे, ह्युमन रिसोर्स आहे, नंतर सर्विस मॅनेजमेंट आहे, SM आहे आणि नंतर त्याला ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आहे। तर तुमच्या महाविद्यालयात तुम्ही कोणता सब्जेक्ट घेतला आहे तो काय करा, सिलेक्ट करा। जसं माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मार्केटिंग मॅनेजमेंटचा सब्जेक्ट घेतला आहे, हा फक्त प्रिन्सिपल सब्जेक्ट येणार आहे, तो सिलेक्ट करा आणि सेव आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा। सेव आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फीस डिटेल्स येणार आहे। संपूर्णतः फीस डिटेल्स ही बरोबर आहे, खालती स्क्रोल करा। या ठिकाणी चौकोन बॉक्स दिसतो, त्यावरती क्लिक करा। क्लिक करून तुम्ही इथे कन्फर्म आणि प्रिंट बटनावर क्लिक करू शकता। क्लिक केल्यानंतर इथे तुमचा एक्झाम फॉर्म डाउनलोड होईल। डाउनलोड केलेला एक्झाम फॉर्म त्याची प्रिंटआउट काढा, सोबत प्रिव्हियस इयर मार्क लिस्ट जॉईन करा आणि
ABC ID ची जेरॉक्स या ठिकाणी द्या। इथे बघा तुमचे 3 आणि 3 6 सब्जेक्ट या ठिकाणी फॉर्म मध्ये आले पाहिजेल आणि परीक्षेचं हॉल तिकीट मध्ये 7 सब्जेक्ट तुमचे येणार आहे। हे रेगुलर विद्यार्थ्यांसाठी आहेत ओके। पण जो विद्यार्थी SYBBA ला आहे आणि ज्याचा फर्स्ट इयर पण बॅकलॉग आहे तर त्यांनी दोन फॉर्म भरायचे आहे, एक फर्स्ट इयरच्या बॅकलॉगसाठी वेगळा फॉर्म आणि एक SYBBA साठी रेगुलर फॉर्म, असे दोन फॉर्म त्यांनी भरायचे आहेत ओके। सो या ठिकाणी खालती तुम्ही प्लेस आणि डेटचा उल्लेख करा आणि इथे सिग्नेचर ऑफ कैंडिडेट, तिथे स्टूडेंटनी सिग्नेचर करायचे आहे आणि प्राचार्य किंवा कन्सर्न अथॉरिटीची सिग्नेचर घेऊन महाविद्यालयात फॉर्म हा जमा करायचा आहे। सो या पद्धतीने तो रेगुलरचा फॉर्म काय करू शकतो, भरू शकतो। आता बघा हा फॉर्म आपण भरलेला आहे, हा फॉर्म भरल्यानंतर आता त्या विद्यार्थ्याचा फर्स्ट इयरचा देखील बॅकलॉग राहिलेला आहे, तो बॅकलॉग फॉर्मसाठी त्यांनी काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट इयरचा ऑप्शन दिसेल। सो या फर्स्ट इयरच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि इथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करा। क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर खालती या, खालती आल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्याचे बॅकलॉगचे जे काही सब्जेक्ट्स आहे ते सब्जेक्ट दिसतील। इथे इंटरनल युनिव्हर्सिटी ग्रेड प्रॅक्टिकल दिसेल। आता या सब्जेक्टचे त्या विद्यार्थ्याचे फक्त युनिव्हर्सिटी एक्झामचे विषय बॅकलॉग आहे, सो फक्त तेवढ्याच बाय डिफॉल्ट टिक आहे, जसेच्या तसा ॲक्सेप्ट करा। इंटरनल जर तुम्हाला पुन्हा द्यायचे असेल तर त्यावरती टिक करा, अदरवाईज करण्याची गरज नाही। इथे सेव आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खालती स्क्रोल करा, इथे तुम्हाला लास्टला चौकोन दिसेल त्यावरती क्लिक करा, बॉक्स दिसेल, बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा देखील फर्स्ट इयरचा फॉर्म काय होणार आहे, डाउनलोड होणार आहे। फॉर्म डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट काढा आणि त्याच्यासोबत लास्ट इयरच्या मार्कलिस्टचे जेरॉक्स आणि ABC ID चे जेरॉक्स द्या आणि कॉलेजमध्ये तो फॉर्म काय करा, अकाउंट डिपार्टमेंटमध्ये फीसह जमा करून टाका। इथे तुम्हाला तुमचे सिग्नेचर करणं गरजेचं आहे, डेट प्लेसचा उल्लेख तुम्ही करू शकता आणि फॉर्म महाविद्यालयात फीसह निश्चित जमा करा। सो या पद्धतीने तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायचा आहे, परीक्षा फॉर्म वेळेत भरा आणि फॉर्म महाविद्यालयात दिलेल्या मुदतीत जमा करू शकता। सो या पद्धतीने आपण बघितलं आहे की फर्स्ट इयरचा बॅकलॉग फॉर्म कसा भरायचा आहे आणि SYBBA चा रेगुलर फॉर्म कसा भरायचा आहे। यापुढे आपण फर्स्ट इयर BBA चा फॉर्म कसा भरायचा याचा सेपरेट व्हिडिओ आहे, फ्रेश फॉर्म, आणि TYBBA चा फॉर्म कसा भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये SYBBA चे जर का बॅकलॉग असतील तर कशा पद्धतीने बघायचं आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया। सो याच पद्धतीने नवीन नवीन अपडेट्ससाठी माहिती जर का मिळवायची असेल तर आत्ताच आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला विसरू नका। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत टेक केअर, जय हिंद, धन्यवाद।